सांगलीसह जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट पसरत आहे. रोज रुग्णसंख्येत वाढ होतानाचं चित्र पाहायला मिळतंय. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले. मात्र हे आदेश कागदावरच असल्याचं चित्र शनिवारी पाहायला मिळालं. सांगली शहर पोलीस ठाण्यासमोरच भरलेल्या शनिवार आठवडी बाजारात अक्षरशः ग्राहक आणि खरेदीदारांच्या गर्दीचा महापूर उठला होता. विक्री करणाऱ्या कोणत्याही विक्रेत्याच्या तोंडावर मास्क नव्हता. खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्यानं दुपारी मोठी वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी झाली होती. ऐनवेळी नाकाबंदी करून दंड करणारे पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारी मात्र यावेळी गायब झाल्याचं चित्र पाहायला मिळाले. आठवडी बाजारातील गर्दी लक्षात घेता पुन्हा कोरोनाचा हॉटस्पॉट होतो की काय अशीच परिस्थिती पाहायला मिळते. राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळत आहेत. कोरोना रुग्णसंख्येत वाढ होते. सांगली जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढत असून तिसऱ्या लाटेकडे सांगलीची वाटचाल सुरू आहे. रोज 50 घरात जिल्ह्यात रुग्ण आढळत आहेत. सांगली शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनत आहे. अशातच आठवडी बाजारात ही गर्दी उसळली तर कोरोनाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.